महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर काल लोकप्रधानची टीम काही प्रश्न घेऊन थेट दोड्डी या गावी पोहोचून नागरिकांशी संवाद साधलाय। लोकप्रधानच्या या सर्वेमध्ये माजी सरपंच महेश पाटील यांच्याकडे गावकऱ्यांचा प्राथमिक कल जाताना पाहावयास मिळतोय। तर पहा अर्जुन चव्हाण यांचा दोड्डी या गावातून थेट ग्राउंड रिपोर्ट, काय म्हणतायत दोड्डीकर। काम करतो म्हणाचं सगळं गावाचा सत्यनाश झालाय। आता महेश पाटीलला द्या म्हणाल आम्ही, त्या निधीप्रमाणे तर काम झालेलं नाही। काय महेश पाटलांना उघड उघड करत आहे? शासकीय योजना काय भेटली का गावाला तुम्हाला? बर, सरपंचचं काम कसं होतं, चांगलं होतं की नाही? पाठीमागच्या आम्हाला कायच केलं नाही सर, काय सांगाव त्याचं? आम्ही पाटलाला काढणार। झाले काय विकास गावचं? विकास झाले की? या इलेक्शनला जात धर्म की विकास बघणार? विकास बघणार। त्यासाठी गावकऱ्यांचं कल सदाशिव चौगले यांच्याकडेच आहे। घरकुल वगैरे काय भेटलंय? भेटलं नाही अजून। नाही भेटलं काय? भेटत नाही रे बाबा, आम्हाला लोकांना सगळं डोली हाय रेशनिंग नाही, आम्हाला खायला नाही पियाला नाही, बसला बघितलं। दोड्डीचेच का? हा, 5 तारखेला इलेक्शन आहे आपली गावाची। हो, कसं झालंय गावचा विकास आतापर्यंत? आतापर्यंत काय सगळं डोकेदुखीच आहे। डोकेदुखीच आहे? डोकेदुखीच आहे। चारदा रोड करायचं, चारदा हे करायचं, नुसतं लोकांचे काम करतो म्हणायचं सगळं गावाचा सत्यनाश झालाय। सत्यनाश, सगळ्या गावातल्या रोडा बिडा सगळे शेतात जाणारे सगळे बंद आहेत। सगळ्या गावचं सत्यनाश झालाय। बरं, मनस्ताप होतोय का सरपंचाला पाठीमागच्या वोट करून? हा, मागच्याला वोट करून मनस्ताप झालाय। हा, मग बदलणार का सरपंच? आता बदलणार कोण आहे? आता महेश पाटीलला द्या म्हणाल आम्ही। असं? हा, कारण का मागच्या 25 वर्षा का हे 15 वर्षाखाली त्यांनी झाले ते हे रोड तीन झालेले, अजून त्यांच्यातले हे झाले ह्यांनी 15 वर्षात 3 केले, 3 फुटून गेले। बर बर बर, महेश पाटीलच का? हा, महेश पाटील। कारण का? कारण का ज्याने रोड अडवते ते त्यांनी उभारले की पुढे ते घाबरून हे बाबा पाटील आहे ते जाऊ दे आपल्या त्यांचं, कारण का त्यांचं मोठं क्षेत्र आहे, 100 एकर आहे। त्यांच्या शेतात जायचं म्हणल्यावर ह्यांना सगळ्याला जावं लागते, संडासला जायचं म्हणल्यावर त्यांच्या शेतात जावं लागते। कारण का हे सर्व म्हणताना हे सगळ्या अडचणी दूर होते त्याला केलं जर। असं आहे का? हो, गावचा विकास होईल का? गावचा 1 नंबर विकास होणार, कारण का खालनापासून वरपर्यंत त्यांची ओळख आहे, कोटवर आपलं सोनिया गांधीपर्यंत ओळख आहे। असं म्हणताय का? बरं, सरपंच गावचं त्यांनाच बसवणार का? काय 100%। 100%? 100%। काय नाव आपलं? नाव काय? नाम रेखू शिवाजी राठोड। हात काढा, हात काढा। आपल्या गावाची तांड्याची इलेक्शन लागली 5 तारखेला सरपंच पदाची, या इलेक्शनकडे कसे बघता तुम्ही? इलेक्शन आहे करायचं, झालंय का तांड्याचा गावाचा विकास झालाय? होईल की आता? आतापर्यंत झालंय का? आतापर्यंत काय नाही, आतापर्यंत होईल आपण। शासकीय योजना कसे आहेत, भेटले का तांड्याला? रस्ते कसे आहेत गावाचे तांड्याचे? लाईटची व्यवस्था कशी आहे? बरं आहेत। बर, ग्रामसभा होती का गावात? होते की? ग्रामसभा होती। बर, पाठीमागच्या सरपंचाचं काम कसं होतं? चांगलं होतं। चांगलं होतं। बदलणार का सरपंच, का काय करणार यावेळी, बदलणार का तुम्ही सरपंच? होय। बर, या इलेक्शन मध्ये जात बघणार, धर्म बघणार की विकास बघणार? विकास बघणार। मग विकास करणारा कोण असं वाटतं उमेदवार? आता काय सांगू शकत नाही मी, झालंच नाही ना, कसं सांगणार कोण? होय, बदला पण बदलाव असं वाटतंय, बदलणार नक्की। होय होय। काय नाव मित्र? अनिकेत रोडे। ओके, आता गावची इलेक्शन लागणार 5 तारखेला? हा, माहिती आहे ना। एक युवा म्हणून कसं बघतो ह्या इलेक्शनकडे?
आता काय या वर्षी माझं मतदान आलंय. हा आलंय पहिला मतदान आहे. पहिला मतदान आहे माझं. बर बर. पहिला मत कोणाला, विकासाला की धर्माला? आता धर्म नाही ना, विकास नाही. बघा आता जे म्हणताना आता जे इथे हे करतील सगळं चांगलं होतील. आता ऐक ना, 18 वर्ष तुझे पूर्ण झालेत आणि तुझं पहिलाच मत असणार आहे. काय वाटतंय तुला, कुणाला मत द्यावं असं तुला वाटतंय? आता बघा जे विकास करतील गावाचा त्यांनाच घ्यायची. कोण आहे, कोण करणार विकास गावचा? आता बघा आता कोण कोण उभारले ते अजून मी पण तेवढं लक्ष केलं नाही, कारण की मी जरा बाहेर होतो. पाठीमागे जे सरपंच होते त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम चांगलं आहे, पण ते कसं त्यांनी 3 वर्ष केले, जरा त्यांनी एक्सपायर झाले. समस्या काय आहेत गावाचे? गावचे काय आता हेच जरा आता आत्ता जरा सुधारणा व्हायला त्यात, पण जरा घर चांगले लोकांची लाईटीचा प्रॉब्लेम आहे खूप. इथं बदलणार आहे का सरपंच यावेळेस? ह्यावेळेस बदलेल ना. बदलणार? हा बदल. कोण असणार आहे आता ते कसं सांगू शकतो? ठीक आहे. काय नाव आपलं? अमोल तुकाराम येरडे. दोडीचेच का? हा दोडीचेच. इलेक्शन लागणार आहे 5 तारखेला आपल्या गावाची. हा लागणार आहे. झालं काय विकास गावचं? विकास झाले की? झालंय. काय काय झालं विकास? रोडा झाले, त्या पाणी टाकी झाली, कामं चालू झाली. ती गावातले लोक म्हणतात की गटारची व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही आहे, रस्त्याची व्यवस्था नाही आहे. नाही नाही, झाले काम आहेत झाले. पाठीमागे सरपंच, त्यांचं काम चांगलं होतं? चांगलं होतं त्यांचं काम. मग सरपंच बदलणार की टेस्ट ठेवणार? आता तेच ठेवायचं वाटते नाहीत ना सरपंच. त्यांच्यामध्ये ठेवणार की बदलणार, दुसऱ्याकडे जाणार? आता ते त्याचं त्याच्या मागे राहील, त्याच्याच मागे राहणार आम्ही. हां, त्याच्या पाठीमागे जाणार. हां. अच्छा, महेश पाटलांची गावात चर्चा चालू, काय म्हणताय? सरपंच चांगले आहेत, तेही चांगले आहेत. हां, तुमचं मतदान कोणाला असणार? आता जे आता ज्याच्यामागे समाज जाईल त्याच्यामागे जाणार. बर, या इलेक्शनला जात धर्म की विकास बघणार? विकास बघणार. तुम्ही बसवराज कोळेकर काय करताय काम? शेती. शेती करताय? 5 तारखेची गावची इलेक्शन आहे. कसं बघता इलेक्शन कडे या बघता, म्हणजे काय वाटतं इलेक्शन लागली आता, बदल करा असं वाटतंय का? बदल करा वाटतंय पाटलाला ना वाटतंय, महेश पाटलाला. महेश पाटलालाच? महेश पाटलालाच का आणणार वाटतं? कारण गावामध्ये तसं नेतृत्व माणूस नेता पाहिजे ना. हां हां, मग दुसरं नाही का नेतृत्व? हाय सगळे भरपूर, पण आमची इच्छा महेश पाटलांना करायची ना. हां, गावाचा आत्तापर्यंत विकास कसा झाला होता? व्यवस्थित नाही झाला? व्यवस्थित झालं होतं भरपूर. ज्यावेळेस महेश पाटील सरपंच होते त्यावेळेस बी भरपूर झाले होते गावचा विकास. हां, त्याबद्दल आता हे महेश पाटलालाच करू वाटतंय. हां, ते गावचे राठोड पण थांबले, तांड्याचे राठोड पण थांबलेले आहेत सरपंच पदासाठी. थांबलेत की त्यांनी पण? हां, ताराशिंग राठोड. त्यांचे बी काय, जे गावकर जे आता ते टाकतील. हां, लागले आता इलेक्शन ना. हां हां, मग महेश पाटील गावचा विकास करणार का? हां, त्यांना सरपंच पदी बसवणार का? हां. मित्र गणेश विक्रम कांबळे. गावचं इलेक्शन लागले 5 तारखेला, एक युवा म्हणून कसं बघतो ह्या इलेक्शन कडे तू? युवा म्हणून इलेक्शन तर होणार. आतापर्यंत जेव्हा 5 वर्षापर्यंत विकास झालाय का गावाचा? विकास तर तेवढा नाही झाला. नाही झाला? बर, म्हणजे ते जे पाठीमागचे सरपंच होते त्यांना मतदान करून पश्चाताप होतोय आपल्याला? हा होतोय की? पश्चाताप होतोय. सरपंच बदलणार? हा बदलणार. कोण आहे? महेश पाटील. महेश पाटील. या इलेक्शन मध्ये जात धर्म की विकास? विकास बघून करणार. महेश पाटीलच का? तडपदार नेतृत्व आहे ते. हां, त्यांच्याकडून कामं होते ते. बर, त्याच्यामुळे त्यांना मतदान करणार. एक युवा म्हणून गावच्या अडचणी काय आहेत, काय वाटतं तुला? संडासा बाथरूम आहेत, संडासा बाथरूम सध्याला नाही आहेत, पाण्याची अडचणी आहे त्या. हां, संडासा बाथरूम नाही आहेत, पाण्याची अडचणी आहे त्या. बाकीचे काही इतर अडचणी पण आहेत ते त्यांच्यामुळे सॉल्व्ह होते. शिक्षणाची कमतरता आहे का गावात? शिक्षणाची कमतरता आहे थोडीफार. आहे. शासकीय योजना लाभ घेतले का गावकऱ्यांनी? आमच्या आम्हाला तरी भेटलेलं नाही. बर, आजोबा अंगद हरिश्चंद्र गिरी. बर, आपल्या गावचे 5 तारखेला इलेक्शन लागणार आहे. हां, लागणार माहित आहे का? हां माहित आहे. बर, मग आतापर्यंत गावचा विकास कसा झाला होता 5 वर्ष पाठीमागच्या? काय मला तेवढं कळत नाही हो. गावचा विकास? विकास रस्ते चांगले झाले. चांगलं आहे? हां, रोड पाणी, गटार वगैरे चांगले आहेत. लाईटची व्यवस्था कशी आहे? हां बरे. शेत आहे का? मला नाही शेत. शेत नाही? पुजारी आहे मारुतीचा. असं आहे. ग्रामसभा वगैरे होती का? होते. होतीये. घरकुल वगैरे भेटले? मला भेटले. भेटले. शासकीय योजना? नाही. नाही भेटले. पाठीमागे सरपंच काम कसं होतं, चांगलं होतं की बरोबर नव्हतं? बरं होतं. बरं होतं. मग सरपंच बदलणार की तेच ठेवणार? नाही नाही, त्यांच्याच याच्यामध्ये ठेवणार की बदलणार? त्यांच्या घरच्या मध्ये ठेवणार की बदलणार दुसरा आणखीन? बदलणार का? कोणाला करणार सरपंच? आता उभारले ती कोण कोण काय तेच कोण उभारले मला पण तेवढं माहित नाही अजून. पाटील थांबले म्हणून ऐकलो नाही आपल्या गावात. त्यांना करणार का?
काय कुणाला करणार? महेश पाटील त्यांनाच करणार. माता कसं सांगितलं? चौगुले आपण महेश पाटील जरा काम. महेश पाटील जरा जास्त आहे. शांताबाई शांताबाई किती वर्षापासून राहत आहे तांड्यात? मला का ते कळत किती वर्ष म्हणून सांगू. भरपूर दिवस गेले असेल ना. मतदान पण भरपूर केलं असेल तुम्ही आतापर्यंत. आपल्या तांड्याच्या गावाची 5 तारखेला इलेक्शन लागणार आहे सरपंच पदाची. विकास झाला का तांड्याचा आतापर्यंत? झाला नाही. झालं नाहीये. रस्ते कसे आहेत तांड्याचे? आहे ते चांगले आहेत की केले ते आता यंदा. लाईटची व्यवस्था कशी आहे? चांगली. गटारीची व्यवस्था कशी आहे? चांगली. बर, कचरा उचलला जातो का? उचलला जातो. ग्रामसभा होती का? ग्रामसभा होती का? ग्रामसभा. बर, शासकीय योजना काय भेटलेत का तुम्हाला? काय भेटत नाही रे बाबा. आम्हाला लोकांना सगळं डोली आहे, रेशनिंग नाही, आम्हाला खायला नाही, पियाला नाही, बसला बघितलं. एक रुपयाचं नाही आम्हाला. लोकांना आहे पण आम्हाला डूल नाही, काय नाही, बसला हे बघ, पाया तोड तोडून चालायला येत नाही. करायला लेकरं होते त्यांचं त्यानं झालं, गांडखरड थिंडावं लागते. बर बर बर. पाठीमागच्या सरपंचाने काम केलंय का? केलं. बिचारा मरून गेलं पण केलं थोडं थोडं. बर बर. आता यावेळेस कोण असं होईल असं वाटतंय सरपंच? आता मला काय माहिती बाबा, मी का शिरले तुमच्या पोटात, शिरले का माझ्या पोटात? मी आता तू होतोस का हे होतो का मी होते का माहित आहे का मला? तुम्हाला काय वाटतंय कोण विकास करेल? मला काय विकास कोण करेल? तू भी तेवढंच, तुम्ही भी तेवढंच. बर ठीक आहे, एक प्रश्न विचारतो. या इलेक्शन मध्ये जात बघणार, धर्म बघणार की विकास बघणार? जातच बघावं लागते. जात बघणार. मग कोण आहे जातीवाला आपला? आपला कोण आहे आता? हाय त्याला बघूया बघूया. बर ठीक आहे, ओके. आपला मनीषा. अच्छा, दुडी तांड्याचीच का? बर. मतदान आहे का आपलं? आहे की. मतदान 5 तारखेला इलेक्शन लागली आपली तांड्याची गावाची सरपंच पदासाठी. काय वाटतंय इलेक्शन? इलेक्शन मराच वाटतंय. इलेक्शन तांड्याचा विकास झालाय का? तांड्याचा विकास झालाय का? विकास तांड्याचा? रस्ते, लाईट, लाईट आहे की? लाईट आहे. रस्ता? रस्ता पण आहे. बर, तुम्हाला महिलांसाठी काही शासकीय योजना किंवा काय भेटले का तुम्हाला वरून? नाही भेटले. काय भेटले? बर, ग्रामसभा काय होती का? ग्रामसभेला जातो का? नाही जात ना. होती का ग्रामसभा? बोलवते का? बोलवते. बर, घरकुल वगैरे काय भेटलंय? भेटलं नाही अजून. नाही भेटलं. कचऱ्याची गटार वगैरे साफ केले जातात का? पाठीमागचे जे सरपंच होते त्यांचं काम कसं आहे? बरं होतं का? चांगलं नाही आहे. जे पाठीमागचे सरपंच होते तुमच्या गावात? बरं होतं ते. बरं होतं. बर, यावर्षी खूप सरपंच पदाचे सरपंच बदलणार की तीच ठेवणार? म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये ठेवणार सरपंच बदलणार? कोण आहे विकास करणारा, कोण वाटतं सरपंच आता? मला काय माहिती कोण करणार ते, काय करणार? तुम्हाला कोण, तुम्ही कोणाला करणार? आम्ही नाव सांगू शकत नाही असं. बर, एक प्रश्न विचारतो, या इलेक्शन मध्ये जात बघणार, धर्म बघणार की विकास बघणार? जात बघणार. विकास? विकास बघणार. विकास बघणार. मग कोण वाटतं विकास करणारा? विकास करणारा कोण? नाव घेता येत नाही आम्हाला असं. बदल करणार का? बदल करणार. बदल नाही करणार. तांड्यातलंच आहे का? तांड्यातलंच आहे. तांड्यातलं उमेदवार आहे का सरपंच पदासाठी? त्यालाच करणार. कृष्णा जाधव. किती वर्षापासून राहत आहे गावात? लहानपणीपासून. मतदान करताय ना? आई पण मोठ्याने बोला. 5 तारखेला गावचं मतदान आहे सरपंच पदाचं. काय गाव झाले काय विकास गावचं? विकास काय आता चालू आता नवीन. आधीच 5 वर्ष कसं झालं? चालतं नाही. मग ते हिनावा आल्यापासून तेव्हापासून का नाही. त्यांचं काम चांगलं होतं का? चांगलं होतं. जर चांगलं. लाईट आहे का गावात? लाईट का असं जा ये जा ये जा राहते. लाईट कधी राहते कधी राहते. पाणी पाण्याचे अवघड आले. मग सरपंच चांगलं कसं काम केलं मग? तेव्हा चांगलं असताना पाणी पोच केलता. आता सरपंच नसल्यापासून पाण्याचे झालं तापलं. मग त्यांच्या घरामध्ये थांबले तर त्यांना देणार का? दुसरे बदलणार? महेश पाटील. महेश पाटीलला करणार का? महेश पाटीलच का? त्यांनाच का करणार? या वर्षी आता नवीन उभारला नाही त्यांना. त्याला निवडून द्या. त्यालाच का निवडणार? मी आता कामही करतो म्हणले, सगळ्याची विकास करतो म्हणले, आम्ही निवडून देणार त्याला. बरं, बाकीचे दुसरा कोणाला नाही? विचार कोणाला? ठीक आहे. काय करतो काम? शेती. शेती. हो, भाऊ उभारलाय. मनू पाटील बी मला सारखंच आणि ममता भाऊ बी सारखंच. असं भाऊ काय भाऊचं? असं त्यांच्यामध्ये तुम्ही मतदान करणार नाही? अरे दोघे सारखं मला. मग दोघांना पण करणार? घरात बसायचं. घरात बसायचं.
उगा घरात बसले तुमचा अवघड की तुमच्या एका मतामुळे कोण तर हरला तर अवघड की मग एक घरात बसणार आम्ही मग दोघं पे मला नको दोनला मी पाटील सारखाच आहे भाऊ सारखाच आहे मला मग करावं लागेल कोणाला तर बसणार आम्ही कोणाला तर करावं लागेल की एकाला करणार नाही मी काय येणार भी नाही काय नाव आपला सतीश विठ्ठल माने बर ग्राम पंचायत इलेक्शन लागली 5 तारखेला हो झाले का विकास गावचा विकास तर अजून तर झाला नाहीये आता यापुढे होईल बर विकास नाही झाला नाही झाला मग पश्चाताप होतोय का सरपंचाला पाठीमागच्या सरपंचाला मतदान करून हो पश्चाताप तर होतेच बदलणार का सरपंच यावेळेस 100% सरपंच चेंज होणार काय काय समस्या गावाचे पाणीचं आहे प्लस बोरला पाणी येत नाही इथे लाईट नाही आहे इथं इकडे साईडलाच हे करून ठेवलेलं पण इथं लाईट अजूनपर्यंत आली नाही संडास बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत सार्वजनिक एक तरी असायला पाहिजे त्यानंतर रोड पूर्णपणे खराब झालेले आहेत याची सरपंचाला भेटलं नाही का तक्रार घेऊन असे सरपंच आकाशी निधन झालं होतं त्यामुळे त्याकडे आम्ही काही गेलो नाही मग आता बदलणार आहे आपण नक्की बदलणार आजोबा काय नाव दत्तात्रय शेषराव पाटील काय म्हणताय गावची इलेक्शन लागली 5 तारखेला 5 तारखेला मतदान होईल कसं झाले गावचा विकास आता इतके दिवस पहिले बरं झाले पण आता पुढील काय काय होणार ते आता काय पुढचं कोण सांगते आता मागे तर काय झाले बरं झाले काय सगळ्या व्यवस्था आहे आता इथलं पाणी बिणी कमी पडेल त्याच काय गावाचे रस्ते कसे आहेत रस्ते लाईट ते चांगले रस्ते लाईट ते चालू आहेत पाणी येत आहे का पाणी दररोज येत नाही म्हणजे हा ह्या पाण्यावरच चालू आहे म्हणणं काय गावात काय समस्या आहे आणखीन काय अजून आता बघू आता पाणी कमीच पडते आता यंदा पाण्याची या समस्या पुन्हा आहेत ग्रामसभा होते मी काय जात नाही घरकुल वगैरे लोक जाते घरकुल वगैरे भेटलेत का भेटले घरकुल भेटले आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जात धर्म की विकास धर्म काय विकास तसं काय नाही जात धर्म विकास बघून का मतदान करणार काय बघून करणार मतदान काय पक्षी बघून करणार माणसं बघून करणार माणूस कोण चांगलं काम करणार आहे त्या व्यक्तीला मतदान करणार कोण करणार कोण आहे वाटतं चांगलं चांगलं काय दोन्ही चांगली आहे ती आता आहे ती आता आता काय बघू आता नाव सांग दोन्हीचे पण एक महेश पाटील महेश व्यंकटराव पाटील पॅनेल आणि एक संभाजी ज्ञानेश्वर चौगुले एक आहे महेश पाटलांचं पॅनल कसं आहे काम कसं करताय चांगलं महेश पाटल काम चांगलं आहे काम बी चांगलं आहे नाव काय नाव आपलं काय दयानंद कांबळे किती वर्षापासून राहता इथे गावात मी बाहेरचा परगावचा मी आता झाले 4-5 वर्ष 4-5 वर्ष झाले 4-5 वर्षात विकास झाले का गावाचा हा थोडाफार विकास झालेला आहे मतदान कुठला आहे आपला माझं मतदान तिकडलं आहे तिकडचं आहे तरी पण गावचा विकास म्हणजे चांगला आहे का गाव हा सगळ्या गावापेक्षा गाव चांगलं पाणी वेळेवर येतं पाण्याची जरा प्रॉब्लेम आहे लाईट रस्त्याची लाईट रस्ते आहेत पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे लहान मुलांची शाळांची व्यवस्था कशी आहे व्यवस्थित गावात आहे व्यवस्थित आहे गावचं सरपंच बदलावंच वाटतंय का हा आता नवीन चान्स दिला पाहिजे ना कोण आहे आता राकेश गंभीरने सांगितल्यासारखं कोण आहे नाव सांगा की महेश पाटील नाव आपलं माझं नाव आहे दगडू मारुती एरवडे इथेच राहतात तुम्ही हा इथेच आहे का राहायला हो राहायला मी दोडीचाच आहे आता कायमच ह्या गावचा आहे त्यामुळे काय आता ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे इलेक्शन आहे आता गावाचा विकास वगैरे झालाय का हा त्याचा विकास म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात झालाय विकास रस्ते लाईट वगैरे काय नाही रस्ते त्याच्याबद्दल काय वाद नाही छोटे मोठे पाण्याचा प्रॉब्लेम थोडासा आहे का तर निसर्ग साथ नाही त्यामुळं तरी त्या मानानं पाणी आहे सध्याला म्हणजे सोय एकंदर केलेली आहे त्यात काय म्हणजे ह्या चालू जे सरपंच आहे त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे म्हणजे आता जे चालू सरपंच होतं ते व्यवस्थित काम केलंय हा का चालू मग आता मग सरपंच तेच राहणार का आता मग तुमचा आता ह्यानंतर आता निवडणूक लागलाय ग्रामपंचायतीची त्यामुळे आता कोण येणार ते आल्यानंतर त्याच काय तुमचं मत कोणाला तुमचं वैयक्तिक मत काय माझं मत म्हणजे कुठल्या बाबतीत कोणाला मतदान करणार आता माझं वैयक्तिक मत होत नवीन चेहऱ्याला संधी द्यावी कोण आहे नवीन चेहरा कोण आहे आता नवीन चेहरा इथं मला दिसलाच नाही ते दुऱ्याच्या पाठीमागे सर्व लागलेत त्यामुळे काय कोण नवीन कोण जुना ते महेश पाटील म्हणून आहे पण जुनच आहे पण आता नवीन
नवीन आहे चौगुले म्हणून, पण आता बघू आता काय होत आहे ते. येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण जात धर्म की विकास बघणार आहे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये जात बघणार, धर्म बघणार की विकास बघणार? येणाऱ्या ह्याच्यामध्ये विकास बघणार. विकास बघणार? हा. जात कोण आहे, विकास करणारा कोण आहे? आता काय त्या मनान तसं मी सांगू शकत नाही. तसं काय पुढे जे येणारा माणूस आहे बदलणार आहे तुम्ही? माझं वैयक्तिक मत आहे बदलायचं.